राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांच्याबाबत एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात नवाच इतिहास मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि त्यांचं बालपण रायगडावरती गेलं असं वक्तव्य लाड यांनी करत पुन्हा एकदा इतिहासाशी छेडछाड केली आहे. भाजपने छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची आणि अपमानाची सुपारी घेतली आहे का असा सवाल अमोल मिटकरींनी उपस्थित केला. स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. त्यानंतर रायगडावरती त्यांचं बालपण गेलं आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली, त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली. दरम्यान राजन साळवींनी लाड यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. मला वाटतं माननीय आमदार प्रसाद लाड हे इतिहासतज्ञ असावे असं मला वाटतं आणि म्हणून त्यांचं आपण जास्त मनावर घेऊ नये. छत्रपतींचा इतिहास हा मी सांगण्याची काही मला आवश्यक नाही, प्रत्येक हिंदुस्थानवासियाला तो इतिहास माहिती आहे. तर याच संदर्भात अमोल मिटकरी यांनी फोनवरून काय प्रतिक्रिया दिली न्यूज 18 लोकमतशी बोलताना तीही ऐकूयात. शिव प्रसाद लाडांनी शिवरायांचा जन्म कर्नाटक किंवा गुजरात मध्ये झाला असं सांगितलं नाही. मी त्यांना आता चौथीच्या इतिहासाचं पुस्तक पार्सल पाठवतो आहे. आज रविवार असल्यामुळे पोस्ट बंद आहे, उद्या मी पाठवणार आहे. आणि असं बेताल वक्तव्य त्यांनी जाणीवपूर्वक केलंय. शिवरायांचा जन्म शिवनेरीला झालेला आहे आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी हे ज्ञान त्यांनाही असावं. आता त्यावर सावध प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर असं म्हणतात, त्यांनी अनावधानानं आलेलं वक्तव्य आहे, म्हणजे एकानी अपमान करायचा आणि दुसऱ्यांनी बाजू सारवासारव करायची, हे आता बद झालं. सुधांशु त्रिवेदी, भगतसिंग कोश्यारी, संजय गायकवाड, त्याच्यानंतर मंगलप्रभात लोढा, पडळकर, आता हे सहावं वक्तव्य, 7 दिवसामधलं 6वं वक्तव्य आहे. भारतीय जनता पार्टीला हे अपेक्षित आहे की मुंबई महानगरपालिका किंवा पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त छत्रपतीचा अपमान करायचा आणि शिवरायांचा अपमान केला की लोक चिडतात. मूळ मुद्द्यावरून प्रश्न विचलित होतो, म्हणजे मुद्दा भरकटतो. त्याच्यामुळे आज प्रसाद लाडांनी जे केलेलं वक्तव्य अत्यंत मूर्खपणाचं आहे. बाळवाडीत अंगणवाडीत शिकणारा मुलगा सुद्धा हे सांगेल शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. प्रसाद लाडांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून त्यांना चौथीच्या इतिहासाचं पुस्तक मी पाठवतो. तर आमदार प्रसाद लाड तुम्ही चुकलात, लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाबाबत चुकीची माहिती देणं योग्य नाही आणि तत्काळ आपले शब्द मागे घ्या अशी मागणी स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉक्टर धनंजय जाधव यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला, शेजारून कुणीतरी त्यांना सांगतंय नवे नवे शिवनेरीवर झाला, तरी देखील या आमदार महोदयांना समजत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. आणि शिवाजी महाराजांविषयी जन्माचं ठिकाण जर आपल्याला माहीत नसेल, जन्माचा तालुका जिल्हा जर आपल्याला माहीत नसेल, तर आपण त्या प्रक्रियेमध्ये बोलूच नाही. आणि बोलत असताना एखादा कोण जर शेजारून सांगतोय तर आपण चुकीचा गेलेला शब्द हा त्याच ठिकाणी सुधारायला हवा होता. प्रसाद लाड, आपण इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे, इतिहासाला साजेसं वक्तव्य केलं पाहिजे. लोकप्रतिनिधींकडनं जर अशा पद्धतीनं चुकीची माहिती समोर जात असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसाद लाड यांच्या विधानावरती प्रतिक्रिया दिली. महाराजांचा जन्म शिवनेरीवरतीच झाला हे सगळ्यांना माहिती आहे, महाराजांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. त्यांचा जन्म शिवनेरीवर झालाय सगळ्या अख्ख्या जगाला माहित आहे. तर राष्ट्रवादीकडून जाणीवपूर्वक राजकारण करण्यात येते, मी वक्तव्य केलं मी मान्य करतो, कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं प्रसाद लाड म्हणाले. त्यामुळे प्रसाद लाड यांच्याकडून पत्रकार परिषदेमध्ये जे वक्तव्य केलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाबद्दल त्यावरून टीका झाल्यानंतर प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करते त्याचा मी निषेध करतो. ज्या भावनेतून जो कार्यक्रम आम्ही केला आहे स्वराज्य कोकण भूमी, त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटलं होतं की आणि माझी चूक देखील मी सुधारली होती. तुम्ही व्हिडिओत पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी स्वराज्याची स्थापना ही कोकणातून झाली आणि जन्म शिवनेरीवर झाला असं माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादवरावांनी देखील म्हटलं आणि ते देखील मीडियामध्ये आलेलं आहे. परंतु तरी देखील छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम
राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करतो त्याचा मी निषेध करतो आणि माझ्या शब्दामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो।